नागपुरात 4 तासात 106 मिलीमीटर पावसाची नोंद, शहरातले रस्ते जलमय, प्रशासन अलर्ट मोडवर, नागपुरातल्या शाळांना सुट्टी जाहीर. नागपुरातल्या सीताबर्डी, धंतोली, अंबाझरी परिसरामध्ये पाणी साचलं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून सीताबर्डी परिसरातली पूरस्थितीची पाहणी. झाशीराणी चौक ते सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज स्टेशनकडे जाणारा रस्ता पाण्यात, रस्त्याला नदीचं स्वरूप. नागपुरात मोरभवन बसस्थानक पाण्यात, 12 ते 15 बसेस पाण्यात, बचाव कार्य सुरू, पत्रकार भवन परिसरही पाण्याखाली. नागपुरातल्या पुरामुळे सीताबर्डी भागातल्या नदीवरचा पूल खचला, सीताबर्डी ते पंचशील चौकाकडे जाणारी वाहतूक ठप्प. सोमवारपासून राजस्थानच्या काही भागातून मान्सूनची माघार, हवामान विभागाचा अंदाज, यंदाचा ऑगस्ट 1901 नंतरचा सर्वात कोरडा महिना. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस, धरण साखीतल्या पानशेत, वरसगाव, पवना, भामा, आसखेड धरण 100% भरली. आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, विधानसभा अध्यक्ष आज ठाकरे आणि शिंदेंनाही नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती. ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारी, शिंदे गटात गेलेल्या विधान परिषदेच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका. आमदार अपात्रतेची सुनावणी लाईव्ह घ्या, राज्यातल्या सुनावणी जनतेला पाहता येईल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची मागणी. विसर्जनाच्या दिवशी मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान जलद लोकल सर्व स्टेशन्सवर थांबणार, संध्याकाळी 5 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत लोकलसाठीचा निर्णय. लालबागच्या राजाला आज भाविकांची तुफान गर्दी, शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यानं पहाटेपासून भाविकांच्या रांगा, दुपारनंतर गर्दी आणखी वाढण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लालबाग राजाच्या दर्शनाला येणार, सुरक्षा यंत्रणांकडून विशेष व्यवस्था. दापोली तालुक्यातल्या केळशी अंतगावात गणेशोत्सवात पारंपरिक मशाल नृत्य, पेटत्या मशालींसह काळभैरवाचं दर्शन. झी 24 तासच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, फडणवीसांच्या हस्ते गणरायाची आरती. परराज्यात ऊस पाठवण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाला अखेर शासनाची स्थगिती, अवघ्या आठवड्याच्या आतच राज्य सरकारनं निर्णय बदलला, शेतकऱ्यांकडून स्वागत. स्लीप मोडवर गेलेल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरचा संपर्क नाही, संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची इस्रोची माहिती. वन नेशन वन इलेक्शन समितीची आज पहिली बैठक, माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आराखड्यावर होणार चर्चा. मोदी आज दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचं उद्घाटन करणार, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिषदेत संबोधित करणार. पंतप्रधान आज मतदारसंघ वाराणसीमध्ये जाणार, अनेक विकास कामांचं उद्घाटन, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचंही होणार भूमिपूजन. मोहालीमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनं विजय, ऋतुराज, शुभमन गिल, राहुल, सूर्यकुमारची विजयी खेळी. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा चीनच्या हांगझो ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरवर, अरुणाचलच्या 3 खेळाडूंना व्हिसा न दिल्यानं क्रीडामंत्र्यांचा दौरा रद्द. संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची भारताकडून पोलखोल, पाकिस्ताननं आधी अल्पसंख्याकांवरचे अत्याचार थांबवावेत, भारताचा सज्जड दम. भारताविरुद्धच्या आरोपांना गुप्तचर माहितीचा आधार, कॅनडाच्या प्रसारमाध्यमांचा दावा, भारत कॅनडा संबंधात तडा. निज्जर हत्येची माहिती भारताला आधीच दिलेली, ट्रुडोंचा दावा, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना भेटल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना ट्रुडोंचं उत्तर. परिणिती आणि राघव चड्ढांच्या विवाह सोहळ्यासाठी उदयपूरमधला लीला पॅलेस सजला, बॉलिवूडसह राजकारणातल्या अनेक दिग्गज लग्न सोहळ्याला हजेरी लावणार. छत्रपतींचा विचार म्हणजे